नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परतदा स्वागत आहे. आज आपण एका ठिकाणी आलो आहोत आणि आयुष्य आबा आपल्या बरोबर आहेत. आबा सांगतील आपल्याला आपण कुठे आलो आहोत. जय मल्हार. महाराष्ट्रात खंडोबाचे 4 प्रमुख ठिकाणं आहेत. पुणे जिल्ह्यात जेजुरी, सातारा जिल्ह्यात पाल, उस्मानाबाद जिल्ह्यात अंदूर आणि सोलापूर जिल्ह्यात बाळे. त्या बाळे येथील हे खंडोबाचे मंदिर आहे आणि जागृत खंडोबाचे स्थान आहे. आपण बघायला जाऊया. हे असं इकडनं प्रवेशद्वार आहे. सुंदर असं प्रवेशद्वार दिसतंय. इथे वरती लिहिलेलं आहे बघा, श्री क्षेत्र खंडोबा बाळे. आज जाऊया आपण आणि आजूबाजूचं परिसर बघूया, दर्शन घेऊया. चल. बाळे येथील खंडोबाला यायचे असल्यास मुंबईपासून 390 किलोमीटर, पुण्यापासून 250 किलोमीटर व सोलापूरपासून फक्त 6 किलोमीटरवर आहे. गणपतीचं पहिलं आपल्याला मंदिर दिसतं इकडे. त्याच्यानंतर गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच दीपमाळ दिसते. सुंदर अशी दीपमाळ एकदम. मंडळी, आपण बाळे येथील खंडोबा मंदिरात आलो आहोत आणि इकडे आता मल्हार पुजारी म्हणून आहेत, ते आपल्या या मंदिराबद्दल अधिक माहिती सांगतायत, ती आता आपण जाणून घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. माझे नाव मल्हार शिवानंद पुजारी. मी खडकगल्ली बाळे येथे राहतो. हे मंदिर खूप जागृत आहे. आम्ही जसं बघतो, आमच्या वडिलांनी आजोबापासून हे मंदिर आहे. कमी कमी 500 वर्षापासून खूप जुनं आहे. आमची 4थी पिढी आहे. तर हे मंदिर बारशे रोड साईडला आहे. पाटील गल्ली म्हणून आहे त्या रोडला आहे. बारशे रोडला तालीम आहे, खडकगल्ली तालीम. तिथनं आत आपण रोड आहे, तिथनं आत आलं तर तिथनं आपल्याला हे मंदिर दिसेल. आपण पुणे हायवे रोड आहे, जो ब्रिज आहे तिथल्या ब्रिजवरून आपल्याला बॅक साईडला आपण टावर उभा केलेला आहे, श्री खंडोबा मंदिर बाळे मंदिर म्हणून. त्या टावर तिथं आहे, सर्व भक्त जणांना ते टावर दिसतं. असे जे काही भक्त येतात ते टावर वगैरे बघितल्यानंतर आणि देवाई सकाळी 8:30 ते 9:30 पूजा असते. अभिषेक असतो देवाला. देवाई मूर्ती खाली परातात घेतात. देवाला अभिषेक आंघोळ घालतात आणि देवाला वर गादीवर ठेवल्यानंतर देवाची हार वगैरे घालून फुल पूजा लावून देवाई पूजा होते. पूजा होताना देवाला आरती वगैरे चालू होती. निवद दाखवतात. निवद दाखवल्यानंतर पूजा फिरते. सर्व देवांना पाणी वगैरे मारून पूजा करून फिरी मारत असतात. सगळ्यात जुनं मेन जे मंदिर आहे ते आत महिलालिंग बिदरला आहे. बिदरला आहे, बरोबर. बिदरला आपलं नळदुर्ग म्हणून गाव आहे. नळदुर्गमध्ये तिथं नळराजा किल्ला होता. तिथं त्या किल्ल्यामध्ये नळराजा आणि दमयंती हे दोघे नवरा बायको राहत होते. मग नळराजाची बायको दमयंती रोज देवाई तिथं किल्ल्यामध्येच पूजा अर्चा करत होते. मग देव त्यांना प्रसन्न झाले. त्यांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्या इथं हे झाले स्थापित देव. म्हणजे देव त्यांना म्हणलेले तुम्हाला काय धन दौलत काय पाहिजे. ते नळराजाची बायकोने म्हणलेले आम्हाला काही नको, म्हणजे दमयंती राणी आम्हाला काही नको, फक्त आम्हाला स्थापित व्हावं इथं आमच्या इथं. त्यामुळे तिथं देव स्थापित झाले. तिथं वर मस्जिद आहे, वर नळदुर्गला. देवासमोर गाय कापली, गोहत्या केल्यानंतर देवाला सण झालं नाही. ते अशी भिंत फोडून देव पुढं पळाले. तिथं तिथून अंदूरला जाईल देव. तिथं एक मसोबा आहे. मसोबाच्या वर असं डोंगरावर देवाला तिथं परत तिथं स्थापित झाली. तिथनं अंदूरला पण आहे देव. मला सांगा, देव इथपर्यंत कसे आले, याच्याबद्दलचा इतिहास काय? आम्हाला पण असे आमच्या आजोबा पण जवळपास आम्हाला सांगितले. पण असं म्हणते ते पाटील वाडा होता. पूर्ण पाटलाचा वाडा होता. रोज इथनं चालत जाऊन 40 किलोमीटर आहे चालत जाऊन झाडलोट करणं, पूजा करणं अंदूरला जाऊन. त्यांना देव प्रसन्न झाले. त्यांनी म्हणले तुम्ही पुढे बघून चाला, आम्ही तुमच्या मागे येतो. तेव्हा आल्यानंतर पाटीलचा वाडा होता पूर्ण. एसीच्या आत आले. आल्यानंतर इथे उभारले. मोहिनी काय केले, मागवून मागवून बघितले. बघितल्यानंतर देव इथं स्थापित झाले पाटील वाड्यामध्ये. पाटील लोक आता बाहेर आहेत सध्या. हे त्यांचा वाडा आहे. त्याने आता याच्या बाहेर सगळे जे आहे ते पाटील आहे. तिथं सर्व निम्मे निम्मे पुजारी तिकडे इकडे. म्हणजे ही जी गल्ली आहे ती पाटील गल्ली. बरोबर. त्यामुळे पाटील गल्ली आणि देव बाळ रूपात आले तिथे. त्यामुळे हे गावाचं नाव बाळे आहे. हो अच्छा, बाळ रूपामध्ये खंडोबा आले. हा आता मला सांगा, हे तर तुम्ही आता इतिहास सांगितला. दिनक्रम काय असतो? सकाळी किती वाजता काकड आरती होते, पूजा अर्चा कधी होते आणि देव कधी झोपवले जातात, ते सगळं पूर्ण सांगा. सकाळी 5 वाजता काकड आरती होती देवाची. 5 वाजता झाल्यानंतर परत अभिषेक 8:30 चालू होतो. अभिषेक चालू झाल्यानंतर सर्व भक्त गणांना घेऊन देवाच्या अंगावरती अभिषेक घातला जातो. सकाळी 8:30 ते 9:30 ही पूजाची दिनक्रम आहे. सकाळी संध्याकाळी 2 टाईम हे आहे. देवाची पूजा झाल्यानंतर लास्टला दरवाजा लावून संध्याकाळी निवद दाखवतात.
नंतर आपले दिवस असून घेऊ दाखवून. तू किती वाजता आणि मंदिर बंद केलं जातं? संध्याकाळी 10:30 मंदिर, 10:30 सकाळी 5 चालू, सकाळी 5 आणि दुपारी मंदिर बंद असतं का? दिवसभर सगळं भक्तगणाला दर्शनासाठी खुलं राहतं मंदिर. बरोबर, कुणालाही बंधन नाही दर्शनासाठी. आणि आता मला सांगा इथे उत्सव आणि यात्रा काय काय असतात? डिसेंबर महिन्यात यात्रा असते. देवाला मान फक्त ह्याच आहे, खोबरं भंडारा. देवाला पूर्ण मंदिर खोबरं भंडाऱ्यानं भरलेलं आहे. कुठं पण 12 महिने भंडाऱ्यानं मंदिर भरलेलं भंडाऱ्यानं. आणि देवाला इथं विधी पूजा होतात दिवसभर. जागरण, गोंधळ, नंगर, जावळ काढणे, तळी उचलणे, देवाची पूजा, अभिषेक, हे सर्व दिवसभरात होतं. इथे अन्नछत्रचा वेळ काय असते सांगतो आणि कधी? सकाळी 10:00 अन्नछत्र चालू होतं. अन्नछत्रमध्ये प्रसाद भात असतो, वरण असतं, शिरा असतो. पहिला देवाला नैवेद्य दाखवतात. 10:00 अन्नछत्र चालू होतं. सर्व भक्तांना अन्नछत्रासाठी काही बंधन नाही. सर्व भक्तगण प्रसाद खाऊ शकतात. देवस्थानानुसार फक्त रविवारी सकाळी 10 ते 2 अन्नछत्र चालू. बरोबर. एवढं सुंदर आता आजूबाजूचा मंदिराला परिसर आहे, तर गुरुजी तुम्हीच सगळ्या प्रेक्षकांना आजूबाजूचा परिसर दाखवा अशी माझी इच्छा आहे. चला, हे बसलेला मारुती आहे. बर, हा कुठं जरी आपण महाराष्ट्रात बघायला गेला असा मांडी घालून बसलेला मारुती कुठंच नाही. फक्त बाळेमध्ये आहे, बार्शी रोड बाळे. बरोबर, हे फक्त बाळे खंडोबा देवस्थानमध्ये आहे. खरंच बसलेला मारुती आहे, मांडीवर बसले आणि खाली गदा ठेवलेली आहे. आणि समोरासमोर आहे बर का, अगदी त्या बसलेल्या मारुती समोर आहे आणि उभा गणपती समोर आहे. अगदी समोरासमोर आहे तो. हो हा, समोर जे दिसतो तो गणपती आहे आणि याच्या बरोबर समोर मारुती. आपण आता तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. बानुबाई म्हणतात ना, बानुबाई आणि खंडोबा हे दोघांचे पादुके दाखवा. बानुबाई, खंडोबा आणि दोघांचे पादुके. खंडोबाची पादुका आहे आणि बानुबाई. बरोबर, बरोबर बसलेल्या मारुती समोर उभा गणपती आहे. सुंदर. नरसोबाची मूर्ती आहे. जेव्हा खंडोबाची पूजा होती तेव्हा इथून पहिला पाणी मारतो त्याला. पाणी मारल्यावर इथून पुढचं जी पूजा आपण फेरी मारतो ते पूजाला जो गाणं म्हणतात ना तिथून स्टार्ट होतं. देवाची पूजा तिथून स्टार्ट पुढे होती. ओके, दरवाजा जे आहे जुना दरवाजा आहे. बरोबर, रिपेअर केला. हा पूर्व दरवाजा आहे आणि तो जे आहे ते उत्तर दरवाजा. म्हणजे उत्तर दिशेत ना आपण प्रवेश केला. बरोबर, सुंदर. पूर्ण तटबंदीच आहे जणू काय मंदिराला. हा वाडा होता तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बरोबर, आणि ते खासियत आहे देवाई सकाळी जेव्हा काकदा होती तिथून पुढं हा खिडकीतून देवाच्या पा चरणावरती सूर्याची किरण तिथं पडते. सुंदर, म्हणजे त्या जाळीत ना आत जातात. बरोबर, वाव. हा झाड असून सुद्धा त्याला देवाचं आपण आंघोळ वगैरे घालतात. बरोबर, त्या देवाचं पाणी ह्या गायी मुखात नाही. चिंता म्हणे बर, देवाची मनातली इच्छा, देवा आपल्या मनात जी इच्छा असते त्यामुळे पूर्ण इथं त्या चिंतामणीवर हात ठेवून आपली मनातली इच्छा बोलाय. ते आपलं उजवं कवल जर दिलं आपलं जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. दावं कवल जर दिलं. दावं आणि उजवं कवल म्हणजे काय सांगा? दावं जे आहे आपण असं समजा आता हात ठेवला उजव्या दिशेला जर फिरलं तर आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होणार. बर, डाव्या साईडला जर फिरलं काय जी मनोकामना आहे ती उशीर होणार पण होणार नक्की. देव पूर्णपणे आणि तटबंदी आहे मंदिराला. कुठे आत जायला एकच रस्ता आहे तेवढा. बरोबर, बाकी साईडला कुठेच रस्ता नाही. सुंदर. मंडळी आता गुरुजी आपल्याला देवाची चूल दाखवत आहेत जिथे सकाळी स्वयंपाक केला जातो आणि देवाला प्रसाद दाखवला जातो. आता चूल बघूया आपण. देवाची चूल आहे. आपण जसं देवाला इथं देवाला तसं निवड दाखवतो. ह्या चुलीवर देवाला फक्त भात आणि तूप गुळ भात इथं शिजवतात देवाला.
देवाला नेऊन दाखवलं. वाव सुंदर, देवाची चूल आहे सुंदर. देवाला घ्यास वगैरे काही नाही, ही लाकडं वगैरे टाकून आम्ही चूल करतो मस्त. जो आता तुम्हाला मी जो दिवसभरात धार्मिक विविध कार्यक्रम होतात हे असं जागरण गोंधळ असेल. हो, जे नवरा नवरी येतात त्यांचं जागरण गोंधळ, जागरण गोंधळ जे असतं घालतो आम्ही. बरोबर. वाघ्या मुरळी गोंधळी नंगर तोडणं सर्व कार्यक्रम दिवसभरात होतात. देवळी पालखी घोडा, देवळी दागिने पालखी घोडा, जुनी मूर्ती माणसाईची जुनी मूर्ती सर्व ह्या खोलीत असते. लॉकर आहे बघा. ओके. खंडोबाची मूर्ती आहे त्याची सकाळी अभिषेक होती देवाची. ह्याच्या आत आता हे वर चांदीचा मुकुट आहे देवाचा, त्याच्या आतमध्ये मेन मूर्ती आहे, त्याला परातीत घेऊन ह्याला अभिषेक घालतात. आणि शिवलिंग आहे खाली. अच्छा, त्याच्या खाली शिवलिंग आहे, देवाची पिंड आहे. आणि खंडोबाची धर्मपत्नी महासाई, हा शिव खंडोबाची धर्मपत्नी आणि खंडोबाची आंगर. आणि हे तर खाली शिवलिंग आहे. मंडई अगदी सुंदर गुरुजींनी माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद गुरुजी, खूप खूप तुमचे आभार. आणि गुरुजींचं स्वतःचा इंस्टाग्रामवर सुद्धा स्वतःचं चॅनल आहे, जर तुम्हाला त्याचे अपडेट्स इकडच्या मंदिराची पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला तिथे मिळतील. गुरुजी तुम्ही इन्स्टा आय डी सगळ्यांना सांगावी. माझी इन्स्टा आय डी मल्हार पुजारी 82 84 इन्स्टा आय डी. बरं, तर मंडळी सगळ्यांनी इन्स्टावर जा आणि गुरुजींच्या इन्स्टा आय डीला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तिकडची अधिक माहिती नक्की मिळेल. जय मल्हार. जय मल्हार. मंडळी सुंदर असं आपण मंदिर बघितलं आहे. आता द्रोणाचार्यांना आपण वर पाठवूया आणि बघूया द्रोणाचार्य आपल्याला काय वर्ण दृश्य दाखवतात. चला. सुंदर एरियल शॉट आपण बघितलेले आहेत. अतिशय जागृत देवस्थान आहे. तर या इकडे तुम्ही जर आलात तर या मंदिरात नक्की भेट द्या. आणि हा आता आपण व्हिडिओ इथे थांबवतो आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. आणि जर चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.